या सदस्यांचे आपणापूर्वक आभार व्यक्त करतो की त्यांच्या पक्षानं त्यांनी निमंत्रण दिलं गेलं. हा सदस्य म्हणता की पत्रकार हो या समाजाचं एक कणखर असो थांबवला असतो. जो समाजात गोष्टी घडतात त्याचे प्रतिबंध आणि आरसो कसे ते त्याच नजरेन लोकां मुखार हाडटा. ज्यो मागीर सांस्कृतीक मळाचेर आसूं, खेळ मळाचेर आसूं, सामाजीक क्षेत्रान आसूं, शैक्षणीक क्षेत्रान आसूं आणि अत्यंत महत्वाचे म्हणल्यार उत्सव जे आज संपूर्ण गोंया भितर सुनी तर भारतान किंवा जगातल्या वेगळ्यावेगळ्या कानाकोपऱ्यांतल्यान ज्यो बातमी ज्यो आसा त्यो बातम्यो आज त्वरीत पळयता. आणि अशाच ह्या दृष्टिकोनातल्यान आज एक नवे एक फेड आयिल्ले आसा की खंयच्या तरी एक सोशल मिडियाचेर आयिल्लो पोस्ट आज मातशे पत्रकारांच्या पेक्षा तो बरो तरेचो पावता. फक्त फॉरवर्ड आणि बॅकवर्ड करपाचो आमचो प्रयत्न आसा हे जावपाक जायना. हो खरं म्हणल्यार हो पत्रकारितेक एक खणकर जे स्वाभिमानी अभिमानी जे पत्रकार जे आसात त्यांच्या खातीर एक वेगळी एक हे वता. आणि त्या दृष्टिकोनातल्यान पत्रकारांनी आपले विचार ह्या सगळ्यांच्या मुखार मांडप हो खणकर मांडप जेणे करून लोकशाही आणि आमचो देश जो आसा तो प्रगतशील. सांगेविषयी ज्या वेळेचेर हांव उलयतां त्या वेळेचेर बरेचदां म्हाका सांगे पत्रकार संघाचे सगळे मित्र मंडळी म्हाका मेळपाक येतात आणि जसे म्हणजे सदन उरिल्ले आसा त्या प्रमाणे हांव सदांच गोंयचे एकंदरीत पत्रकारां बरोबर आसा. कारण म्हाका खबर आसा की ज्या काही गोष्टी आम्ही उलयतात आम्ही करतात आणि त्यो त्याचे किती जर चुकलं जर त्याचे समीक्षण म्हणतात आमची जी चिकित्सा म्हणतात जी असतात ती पत्रकारांनी करत असतात. कारण हा सदांच म्हणता आय ऑलवेज वेलकम द क्रिटिसिझम. कारण जोपर्यंत आम्ही क्रिटिसिझम एक्सेप्ट करिना तोपर्यंत ज्या गोष्टी खातीर आम्ही वेगळ्या वेगळ्या पदाचेर असतात मागीर आमचे उपजिल्हाधिकारी असू आमचे मामलेदार असू आमचे पोलीस ऑफिशियल्स असू कारण मनशा कडेन चूक ह्यो घडटात घडटात पूण त्यो चुको सुदरपा खातीर कोण तरी कितें उलयता. वी शूड नॉट टेक इट नेगेटीव, वी हॅव टू ऑलवेज टेक इट पॉझिटीव. कारण हांव जो आज हांगा पाविल्लो सांगतो एक सकारात्मक नजरेंतल्यान सकारात्मक दृश्टिकोनांतल्यान कोणाच्या मुखार मान न सकल गरज आसा हांव पाविल्लो. म्हज्या ह्या पत्रकार संघातल्या माध्यमांतल्यान हांव म्हज्या आजच्या विद्यार्थ्यांक युवकांक एकूच उलो मारतलो. तुमचे कर्तृत्व जर सिद्ध तुम्ही जर करतले जाल्यार नेतृत्व आणि वक्तृत्वाचेर कब्जो असो तितकेसो महत्वाचे असा. आमकां जर तुमची स्वतःची ओळख तुमच्या कार्यांतल्यान दिवची पडटा हे कार्य करीत रावात आणि त्या कामाची फळं केन्नाच अपेक्षा धरू नका. जो मनीस प्रामाणिकपणान काम करता त्याका आज ना फाल्यां कितें तरी मेळटा असं मेळटा. आज ज्या वेळेचेर आम्ही बशिल्ले हांव ह्या पत्रकार संघाच्या वतीन जे आम कक्षान आयिल्लो आसा सांगे खातीर सांगेकारां खातीर एक बरी गोष्ट बरी गजाल एक उमेदीची बातमी म्हणल्यारूच ह्या म्हज्या सांगे मतदारसंघ एक रविंद्र भवनाची मागणी गेली कित्येक वर्सां सावन जावन आसा आणि ती पूर्ण येता त्या नोव्हेंबर किंवा डिसेंबर म्हयन्याच्या शेवटच्या दिसा भितर आम्ही फाउंडेशन घालून ते परिपक्व करतले पूर्व करतलो असो आमचो एक मानस आसा. ह्या दृष्टिकोनातल्यान एक आराखडो तयार जाल्लो आसा. आराखडो असो तयार केल्लो आसा की ह्या सांगे मतदारसंघाची फुडली उदरगत म्हणजे 20 वर्सां नंतर सांगे मतदारसंघ कसो आसतलो, पर्यटन दृष्टिकोनातल्यान तो कसो आसतलो त्याच्या विशयी एक ह्या म्हाका दिसतं गोंयचे एक आगळे वेगळे अशे रविंद्र भवनाची संकल्पना आज आम्ही मांडिल्ले आसात. हेजे पावर पॉयंट प्रेझेंटेशन जे आसा ते आदरणीय सांगे मतदारसंघाचे आमदार आणि मिनिस्टर श्री सुभाष फळदेसाय, समाज कल्याण मंत्री आणि बाकीचे बरेचसे ऑफिशियल्स जे आसात त्यांच्या कडेन जाल्ले आसा. तुमच्यो काही गोष्टी सुचोवणी घेवपा खातीर कारण हांव सदांच असो तरेचो मनीस की जे स्टेक होल्डर्स जे आसात तांकां विश्वासांत घेवनूच काही गोष्टी आम्ही मुखार वतात. कला क्षेत्र आणि खेळा मळाचेर हांव जो आज काम करतां एकमेव ध्येय आसा म्हजो भुरगो घडचो, म्हजो विद्यार्थी म्हजो ल्हान मणकुलो भुरगो निराशेचे वाटेर चिंताजनक ताची जिवणे जावपाक जायना. तो सदांच उमेदीन हासत खेळत आपले जीवन जगतलो असो तरेचो एक मानस आणि हेच तांकां प्रेरणा दिवपाक हांव सांगता. हांवें म्हज्या विधानसभेच्या वेळाचेर भाशण केल्लें आशिल्लें की म्हज्या खेळगड्यांक पॉलिश करपा खातीर तांचो प्रॉडक्ट मुखार हाडपा खातीर
केन्नाच कॉम्प्रमायज उमटना. जे जे सरकारचे इन्फ्रास्ट्रक्चर जे असतात त्या लोकां खातीर पहिले प्राथमिकाचेर उपलब्ध करून दिलो. आणि खास करून हा एकंदरीत हा एक म्हणजे हंगसर पोलीस आवाज ह्या लोकांक आम्ही खूप उंचावेल्या मार्गांतल्यान पळयतात, कारण ते असतात म्हणून आज आम्ही बरे तरेचो एक श्वास आणि बिनधास्तपणान रात्री उपरात्री या एका राज्यातल्या दुसऱ्या राज्यात आम्ही वसपाक शकतो. आणि म्हणूनच त्यांचोय मान सन्मान राखप हे तितकेच आमची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच आमच्या संस्थेच्या वतीन स्वाभिमान म्हणजे पोलीस मेडल्स हो गेली 3 वर्सां आम्ही हो पोलीस मान व सन्मान आम्ही आज आपले गोयंत हे करतात. तातूंत भितर जो बरे काम करतलो ताका आम्ही वेगळेवेगळे रँकिंग्स दिले आसात, तातूंतच काही गोष्टी करतात. आणि म्हणूनच हो नव्यानूच सुरू जाल्लो असो एक सुंदर असो कार्यक्रम करतात, कारण आमी आमदार झाले इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्ह झाले म्हणून आमची काही गोष्टी जबाबदारी असतात. ती जबाबदारी उपकार आम्ही समर्थ असतात. तुमचे सगळ्यांचे हा मनपूर्वक आभार व्यक्त करतात. तुम्ही अशीच तरेची सेवा ह्या गोयकारां खातीर दिवची. आमचे कडेन काही चुको जे असतात ते चुको आम्ही सुधारपचा प्रयत्न करतो. पण म्हजो सुंदर सो गोय सांभाळपा खातीर म्हणजे कसलेच तरेचे परिश्रम येवपाक जायना, म्हणजे अधिकारांनी काम करचे अशी म्हणजे मागणी असत. आणि हे मागणे करता असतानाच खरोखरच ह्या संसारां भितर ह्या जगात भितर गोय सारखे एक चिमुकले अशे राज्य जे असा ते आज जगाच्या नकाशाचेर आज जर फडकवता त्याचे कारण जर म्हणल्यार किती जर असा आमचो निसर्ग आमची संस्कृती आमची प्रगतीची मुख्य जर पावलं जर किती जर असत जाल्यार जे सगळे ब्युरोक्रेसी असतात आमचे लिगल अफेअर्स असतात पॉलिटिशियन्स जे असतात या सगळ्यांनी एकसंघ राहून काम करणं हे तितकेच महत्वाचे असतात. आणि अशात या अनुषंगाच्या पत्रकार हो खणकर जो कोणो जो असा तो ताट असोच उभो राहचो हेच म्हणजे त्या पक्षान भेट दिलो हो पत्रकारांक एक मेसेज जावन असा सगळ्यांक दिवप. आमच्या ऑफिसात येतले आणि आम्ही व्होट जातले हे केव्हाच चिंतलं. आम्ही फक्त दुसऱ्या व्होट केली तरी बातमी बरे जाऊ नये. आज घरात प्रजात नंतर देण्याचा आम्ही लोक व्होट झाले असतात. ही सदिच्छा भेट असतात आणि जी बातमी बी जातली हा सगळ्याकडे विनंती करतात. आमची तुमची कृपा दृष्टी अशीच उरची ज्या ज्या वेळा आम्ही पत्रकार संघ म्हणून तुमचा मदतीचा हात मागतले मदतीचा हात तुम्ही आमकां दिले जेणेकरून आमकां इतर अडल्यानडल्या गावांत असलेले किंवा अन्य क्षेत्रातले मान्यवर असलेले अडल्यानडले समाज असलेले त्यांना आमकां थेट मदत दिवपाक एक हेल्प जातले. धन्यवाद.